नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, या तारखेपर्यंत राज्यावर आसमानी संकट। आज 8 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, सोबतच आणखी किती दिवस राज्यावर आसमानी संकट आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि सोबतच हा व्हिडिओ पाऊस कधी जाणार आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर महत्त्वाचे म्हणजे बघा, या तारखेपर्यंत राज्यावर आसमानी संकट। आज 8 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, घाटमाथ्याच्या परिसरात तुरळक ठिकाणी। तर बघा मित्रांनो, या तारखेपर्यंत राज्यावर आसमानी संकट आहे। आज जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले। परतीच्या पावसानेमध्ये महाराष्ट्रालाही मोठा फटका बसला आहे। सध्या पावसाने इशांती घेतली असली तरी हा पाऊस 22 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस राहणार असल्याचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्याने शेतमालाची काळजी घ्यावी अशी सूचनाही देण्यात आलेली आहे। तर महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये पाऊस इतका टक्के पडणार आहे। तर ते कोणता भागात हे हा पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्याची आज माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, एक छोटीशी विनंती, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा मित्रांनो, हवामान अंदाज खात्याने दिलेल्या माहितीनुसार नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद येथे आज मुसळधार पावसाची शक्यता आहे। व पुण्यासह राज्यातील अनेक भागात पुढील 4 दिवस ढगांचा गडगडासह पाऊस पडेल असा अंदाज इशाराही देण्यात आलेला आहे। घाटमाथ्याच्या परिसरात तुरळक ठिकाणी 51 ते 75% मुसळधार पावसाची शक्यता आहे, हवामान खात्याने वर्तवली आहे। त्यातच मुंबई वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कोकणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर आज रत्नागिरी व सिंधुदुर्गातील वेगवेगळ्या ठिकाणी तुरळक ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल। तर बुधवारी देखील या भागात धुवाधार पाऊस होईल असे हवामान खात्याने स्पष्टपणे म्हटले आहे। तर दरम्यान अंदमानच्या समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुण्यासह महाराष्ट्राला बहुतांश भागात धुवाधार पाऊस पडेल। हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या अरबी समुद्रात आहे, त्याची तीव्रता कमी होत असून पुढील 24 तासांमध्ये या क्षेत्राचा प्रभाव संपेल असे हवामान खात्यानेही सांगितले आहे। त्या पाठोपाठ बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासांमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे। त्याचाही परिणाम राज्यात पुढील 5 ते 6 दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे। व कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।